ड्रग्स माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात, चेन्नईमध्ये ललितच्या मुसक्या आवळल्या, मुंबई पोलिसांकडनं अटकेबाबत गुप्तता। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मुंबईत दाखल, विविध संघटना आणि मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी, पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगर आणि बीडचाही दौरा करणार। इस्रायलकडून गाझा इथल्या हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला, हल्ल्यामध्ये 500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा, इस्रायलकडनं मात्र इन्कार। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आज इस्रायल दौऱ्यावर, हॉस्पिटलवरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बायडन यांचा जॉर्डन दौरा मात्र रद्द। शिवसेना शिंदे गटाची महत्वाची बैठक संपन्न, आजाद मैदानावरती होणाऱ्या मेळाव्यात प्रत्येक जिल्हा प्रमुखाने 5,000 कार्यकर्त्यांना आणण्याचं मुख्यमंत्र्यांकडनं टार्गेट। मुंबईमध्ये तब्बल 71 कोटी रुपयांचं कोकेन जप्त, महसूल गुप्तचर खात्याची मोठी कारवाई। मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली गगनयान मिशन संदर्भातली बैठक, 2035ला भारताचं पहिलं स्पेस स्टेशन तयार होणार, तर 2040ला पहिला भारतीय चंद्रावरती पाठवला जाईल। सलील कुलकर्णी आणि निखिल महाजन यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, आलिया भट्टचा सुद्धा गौरव, तर वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।